सम्राटशिव सर्वर बाळासाहेब ठाकरे यांचा जय हो. एकनाथ शिंदे साहेब तू मागे बोला, हम तुम्हारे साथ है. जय भवानी, जय शिवाजी. जय भवानी, जय शिवाजी. इलाम ताई बोला तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ है. हम तुम्हारे साथ है. हम तुम्हारे साथ है. राष्ट्रीय लोकशाही आघाडीसोबत नामदार श्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेना योग्य मार्गावर महिला विकास व महाराष्ट्र आणि देशविकासाच्या प्रश्नावर नामदार श्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत आणि माननीय नामदार श्री देवेंद्र फडणवीस यांच्या सहकार्याने काम करण्याचा निर्णय मी घेतलेला आहे. भारतातील विचारसरणींपैकी 1992 नंतर द्विध्रुवीकरणात NDA आणि UPA अशा राजकीय आघाड्या झाल्या. 1998 म्हणजे आता 25 वर्ष झाली. त्यावेळेला राजकीय विश्वासार्हता असणारा पक्ष मराठी आणि हिंदुत्व आणि महिला धोरण आणि सामाजिक न्याय या प्रश्नावर NDA सोबत असणारा राजकीय पक्ष म्हणून मी शिवसेना या पक्षात 1998 साली हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या मार्गदर्शनानुसार प्रवेश केला. शिवसेनेत मला खूप चांगलं काम करता आलं. सद्यस्थितीत सुप्रीम कोर्ट व निवडणूक आयोगाने स्पष्ट निकाल दिला आहे की श्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनाच अधिकृत आहे. केंद्रीय स्तरावर NDA आणि भाजपच्या नेतृत्वाखाली अयोध्येत श्रीराम प्रभूंचे मंदिर, तलाक पीडित महिलांना न्याय, काश्मीरमध्ये तिरंगा ध्वज व राज्यघटनेत उल्लेख केलेल्या समान नागरी कायद्याबाबतची सकारात्मक पावले उचलली आहेत. पंतप्रधान माननीय नामदार श्री नरेंद्रजी मोदी व गृहमंत्री माननीय नामदार अमितजी शहा यांची वरील सर्व समस्यांवर चांगली इच्छाशक्ती दिसत आहे. विशेषतः 1985 शहाबानू बेगम खटल्यात न्यायालयाने शहाबानूंना पोटगी मिळावी असा निर्णय दिला होता. तथापि विरोधाला व दबावाला बळी पडून तत्कालीन सरकारने मुस्लिम महिला घटस्फोट अधिकाराचे संरक्षण कायदा 1986 संमत केला. परिणामी समाजातील विशिष्ट घटकातील स्त्रियांना दुजाभाव व अन्याय सहन करावा लागला. त्यातून हे स्पष्ट होते की सर्व महिलांना त्यांच्या व्यक्तिगत जीवनात समान न्याय मिळावा अशी आवश्यकता आहे. गोव्यातील कायदा समान नागरी कायदा मानला जातो, परंतु तो कायदा भारतीय राज्यघटनेवर आधारित नसून तो पोर्तुगीज कायद्यावर आधारित होता. राष्ट्रीय स्तरावर ही भूमिका घेऊन देशात व राज्यात युतीचे सरकार हिंदू हृदय सम्राट या भूमिकांसाठी आयुष्य समर्पित केलं, त्या भूमिकांचा सन्मान करून काम करीत आहे. राष्ट्रीयत्व म्हणजे हिंदुत्व या भूमिकेसोबतच महिला विकासाला चालना, महिला व बालके, वंचित घटक, आदिवासी, असंघटित कामगार, शेतकरी यांच्या प्रश्नावर धोरणात्मक व प्रत्यक्ष कामाची गरज आहे. हे सर्व काम करण्यासाठी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री माननीय नामदार श्री एकनाथ शिंदे यांचे व उपमुख्यमंत्री माननीय नामदार श्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत मी शिवसेनेच्या भूमिकेचे समर्थन करते व तसे काम करण्याचा निर्णय मी घेतलेला आहे.